नमस्कार मेघाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे चवळीची उसळ तर उसळ बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी चवळी पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेली तर कमीत कमी सहा ते सात तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची म्हणजे चवळी छान भिजते आणि फुलते चवळीमधलं मी आता पाणी काढून टाकलेलं आहे तर आता उसळ करून घेऊ आपण ही उसळ मी कुकरमध्येच बनवणार आहे तर कुकरमध्ये आता तेल घेऊ तेल आता गरम झालेलं आहे यामध्ये आता मोहरी घालू थोडी जिरं घालू एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू आणि कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान मऊ असं लालसर होई तोपर्यंत कांदा आपण तेलामध्ये भाजून घेऊ कांदा आता भाजून झालेला आहे यामध्ये आता अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला घालू आणि टोमॅटो छान मऊ करून घ्यायचा आहे तेलामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालू यामध्ये हळद घालू थोडी आणि कांद्याबरोबरच टोमॅटो छान मऊ करून घेऊ अशा प्रकारे जर कुकरमध्ये उसळ केली तर अगदी झटपट होते तर कांदा आणि टोमॅटो पण छान भाजून घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालणार आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता मिक्स करून घेऊ आता लाल तिखट तर बारीक गॅस करून मी कांद्यामध्येच लाल तिखट छान परतून घेतलेला आहे यामध्ये आता भिजवलेली चवळी घालू आणि चवळी छान बारीक गॅसवरती दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची आहे चवळी मी तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे यामध्ये आता पाणी घालू तर पाणी इथं मी चवळी बुडेली उत्पतच घालणार आहे तुम्हाला जर भाजी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता तर पाणी इथं मी थंडच घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालू बारीक चिरलेली कोथंबीर घालू यामध्ये आणि आता उकळी आल्यावर आपण कुकरचं झाकण लावायचं आहे मिक्स करून घेऊ तर आता कुकरचं झाकण लावू आणि गॅस बारीक करून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे चवळी अगदी मऊ अशी शिजते तीन चिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेतलेला आहे तर झाकण उघडू आपण तर तुम्ही बघू शकताय चवळीची उसळ तयार झालेली आहे चमच्याने आता मिक्स करू पुन्हा एकदा तर अगदी मऊ अशी चवळी शिजलेली आहे हे बघू शकताय तर बारीक गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त मऊ शिजते तर एका प्लेटमध्ये आता ही भाजी काढून घेऊ तुम्हाला जरी चवळीची उसळ आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा करून बघा भाकरीबरोबर खूप मस्त लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कर पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद